हॅलो एव्हरीबडी, मी आपल्या सर्वांचं आजच्या या सेशनमध्ये स्वागत करतो. आजचा हा सेशन आपण ऑर्गॅनिझम अँड पॉप्युलेशन हा जो चॅप्टर आहे ह्या चॅप्टरच्या MCQs डाऊटसाठी ठेवलेला आहे. ठीक आहे, चांगल्या पद्धतीने ह्या सेशनला समजून घेण्याचा प्रयत्न करा. आपण लगेचच सुरुवात करूया MCQs डाऊटसाठी. तुम्ही डाऊट्समध्ये लेवल 1 जे आहे, लेवल 1 MCQs जे आहेत, त्या लेवल 1 MCQs मला 2 डाऊट दिलेले आहेत. लेवल 2 MCQs एक 5 ते 6 डाऊट या ठिकाणी मला दिलेले आहेत. आपण प्रत्येक डाऊट या ठिकाणी क्लिअरली पाहणार आहोत. आपण सुरुवात करूया लेवल 1 MCQs पासून. यामध्ये जो डाऊट दिलाय तुम्ही क्वेश्चन नंबर 7. नाउ क्वेश्चन नंबर 7 इज इन फ्रंट ऑफ यू. तुमच्या समोर हा क्वेश्चन दिसतोय, 7 नंबरचा क्वेश्चन. द फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ऍज. यावरती आपण याआधी पण डिस्कशन केलेलं होतं. फिजिकल स्पेस ऑक्युपाइड बाय द ऑर्गॅनिझम इज कॉल्ड, याला आपण काय म्हणतो. जी फिजिकल स्पेस ऑर्गॅनिझमने घेतलेली असेल तर त्याला आपण सिंपली हॅबिटॅट म्हणतो. सिंपली वी कॉल्ड इट व्हॉट, दॅट इज हॅबिटॅट. ओके, परंतु इथे कोणत्याच ऑप्शन मध्ये तुम्हाला हॅबिटॅट दिसत नाहीये. सेप्टल, ट्रॉपिक निके, हायपर स्पेसिस व्हॉल्यूम निके आणि रिअलाइज्ड निके. इथं निके हे जे तीनही वर्ड आहेत, आपण या तिन्ही बाबत डिस्कशन केलं होतं की निके काय आहे, तर त्या ऑर्गॅनिझमचं रोल त्या स्पेसिफिक हॅबिटॅट मध्ये, तेव्हा जाऊन आपण त्याला काय म्हणतो, तेव्हा जाऊन आपण त्याला निके असं म्हणतो. ठीक आहे, आता मग जर तिथं रोल असेल तर इथं विचारत असताना त्यांनी फिजिकल स्पेस विचारले. दे आस्क्ड अस दॅट इज अँड फिजिकल स्पेस ऑक्युपाईड बाय दी ऑर्गॅनिझम, बरोबर. मग त्याच्यामुळे हे तीनही येणार नाही, त्यामुळे हा क्रॉस झाला. फक्त एकच ऑप्शन इथे बरोबर येईल, दॅट इज सेप्टल. सेप्टल इट इज ऑल्सो कॉल्ड एज द हॅबिटॅट. सेप्टल त्याला फिजिकल स्पेस पण म्हटलं जातं. ठीक आहे, सो दिस क्वेश्चन इज क्लिअर्ड. नाउ नेक्स्ट क्वेश्चन यू गिवन मी, दॅट इज क्वेश्चन नंबर 24. 24व्या नंबरचं क्वेश्चन आहे इथे. ओके, आपण 24व्या नंबरच्या क्वेश्चन वरती आलोय. मिसमॅच इज, यापैकी मिसमॅच काय आहे. पहा, पहिल्या नंबरला दिले त्यांनी ब्रूड पॅरासाइटिझम, यावरती एक प्रश्न पण आपण टास्क मध्ये बघितलेला आहे. कुक्कू लेईंग एग इन क्राउज नेस्ट, म्हणजे हे मॅच झाले. त्यानंतर कमेन्सियलिझम. कमेन्सियलिझम काय असतं, एकाला फायदा असतो, एकाला फायदा तोटा काहीच नाही. ठीक आहे, यांनी दिले बार्नेकल्स ऑन द बॅक ऑफ व्हेल, व्हेलच्या बॅक वरती बार्नेकल्स बसणे, त्याला आपण कमेन्सियलिझम म्हणतो. नाही, व्हेलच्या बॅक वरती बार्नेकल्स जे बसणे आहे तर इट इज नॉट ए कमेन्सियलिझम. इथं मिचेलिझम दिले त्यांनी, ऑफ्रिस अँड कॉल्पा आउरा, इट इज नॉट ए मिचेलिझम. ऑफ्रिस हे जे आहे इट इज नॉट ए मिचेलिझम. त्यांनी डी मध्ये दिले मिचेलिझम, सी अॅनिमोन ऑन क्लॉन फिश. सी अॅनिमोन ऑन क्लॉन फिश इथं आपण घेऊ शकतो. सी अॅनिमोन जे आहे क्लॉन फिश वरती, या ठिकाणी कमेन्सियलिझम शो करतं. इट शोज द कमेन्सियलिझम. हे जे दोन आहेत ना, हे दोन पी आणि सी बोथ शोज दॅट इज अमेन्सियलिझम, परंतु हा जो आहे मिचेलिझम बरोबर शो करतो. दॅट इज सी अॅनिमोन ऑन क्लॉन फिश. क्लॉन फिश वरती सी अॅनिमोन जे असतात ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग, दोघांनाही एकमेकाचा फायदा त्या ठिकाणी असतो. ठीक आहे, सो दिस इज ऑल्सो क्लिअर्ड. पुढे जाऊया आपण. आता इथं लेवल 1 क्वेश्चन संपले. नाव लेवल 2, युअर प्रॉब्लेम्स इन दी लेवल 2 स्टार्ट विथ 10th, 10व्या नंबर वरती हे येईल. ठीक आहे, आता 10व्या नंबरचा हा जो प्रश्न आहे, दी मॅग्निट्यूड ऑफ आर व्हॅल्यू फॉर द नॉर्वे रॅट अँड फॉर ह्युमन पॉप्युलेशन 1981 इन इंडिया रिस्पेक्टिवली. त्यांनी काय म्हटलंय इथे, मॅग्निट्यूड व्हॅल्यू त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे.
तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याने ऑप्शन दिलेले आहेत. तुम्ही सगळे ऑप्शन पाहतायत, फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ काय असेल ते ऑप्शन सगळे तुमच्या समोर आहेत. परंतु याला तुम्ही कशा पद्धतीने फाइंड आउट करणार? तसं आर काय आहे, आर हा इंट्रिन्सिक रेट आहे ऑफ नॅचरल इन्क्रीज. आर काय आहे, आर इज ए इंट्रिन्सिक रेट कशाचा आहे, नॅचरल इन्क्रीजचा, म्हणजे पॉप्युलेशन ग्रोथचा. ठीक आहे, हा जो फॅक्टर आहे हा महत्वाचा फॅक्टर आहे जो बायोटिक आणि अबायोटिक या दोन्ही कंडिशन मध्ये पॉप्युलेशन ग्रोथ वरती इम्पॅक्ट करतो. इन बोथ कंडिशन इट विल बी इम्पॅक्ट ऑन पॉप्युलेशन. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? दोन्ही कंडिशन मध्ये हा पॉप्युलेशन वरती इम्पॅक्ट करतो. ठीक आहे, मग हे जे आर व्हॅल्यू आहे, आर व्हॅल्यू जे आहे इट इज व्हॅरीज फॉर डिफरंट ॲनिमल. ध्यानात ठेवा, महत्वाचा स्टेटमेंट आहे. आर व्हॅल्यू इज व्हॅरीज फॉर डिफरंट ॲनिमल्स. ठीक आहे, मग 1981 आर व्हॅल्यू जर काढायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? इथं 1981 दिलेलं आहे, मग आर व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला सम घ्यावं लागेल, सॉरी तुम्हाला रेशो घ्यावं लागेल याच्या आधीच. जसं 1980 मध्ये काय होतं, आता 1981 मध्ये काय आहे, दोघांचा रेशो घेऊन तुम्हाला आन्सर काढावं लागेल. 1981 चा विचार करता तर हा जो नॅरो नॉर्वे रॅट आहे, नॉर्वे रॅटचं जी व्हॅल्यू होती ती 0.015 होती. नॉर्वेची किती होती? 0.015 नॉर्वे मध्ये रॅटची व्हॅल्यू. पण कोणता रॅट आहे हा, याला आपण नॉर्वे रॅट म्हणतो. आणि ह्युमन पॉप्युलेशनसाठी इट इज फॉर 0.0205. म्हणजे इथं फोर्थ आन्सर जो आहे यासाठी काय असेल, करेक्ट आन्सर असेल 0.0205. आता वरती दिले पाच सेकंड नंबर एक ऑप्शन दिलेला आहे. सेकंड नंबर साठी जो 0.12 हा ऑप्शन दिलेला आहे ना, इट इज फॉर फ्लोर बीटल. कोणासाठी आहे 0.12 जो आहे, सॉरी 0.12 जो आहे तो कोणासाठी आहे, फ्लोर बीटल साठी आहे. ठीक आहे, तर हे पण आपल्याला ध्यानात असावं की आपल्याला माहीत असावं. ठीक आहे, तर हे झाली व्हॅल्यू या क्वेश्चन मध्ये. पुढे चला, पुढे तुम्ही दिलेला आहे क्वेश्चन नंबर 11 ऑल्सो. जसं 10 दिलंय तसंच 11 पण दिलेलं आहे. पण 11 क्वेश्चन सरळ सरळ आहे. विच इक्वेशन, इथं काय सांगितलं त्यांनी, विच इक्वेशन डिस्क्राइब द एक्सपोनेन्शियल ऑर ज्योमेट्रिक ग्रोथ पॅटर्न ऑफ ए पॉप्युलेशन अँड रिझल्ट इन ए जे शेप कर्व. आणि जे शेप कर्व तुम्हाला बऱ्यापैकी माहित आहे, एक्सपोनेन्शियल ग्रोथ तर जे शेप कर्व फॉर्म करत नाही, परंतु ज्योमेट्रिकल ग्रोथ जो आहे तो जे शेप कर्व फॉर्म करतो. बरोबर आहे, मग हा जर जे शेप कर फॉर्म करत असेल तर मग वेन वी प्लॉट एन इन रिलेशन टू टाइम. हे सरळ सरळ आपण ग्राफ स्टडी केलेला आहे, तुम्हाला आठवत असेल अशा पद्धतीचा ग्राफ आपण काय केलाय, इथं स्टडी केलाय. ठीक आहे, मग याच्यामध्ये जो इक्वेशन फाइंड आउट केला जातो किंवा जो इक्वेशन यामध्ये फॉर्म होतो तो आहे dN by dt is equal to B minus D into R. नंतर आपण B minus D ला काय म्हटलं होतं, आपण R म्हटलं होतं, सॉरी इन टू एन आपण त्याला आर म्हटलं होतं. म्हणून बोथ वन अँड टू, बोथ फर्स्ट अँड सेकंड याचा आन्सर येईल. काय आन्सर लिहायचं, बोथ फर्स्ट अँड सेकंड, डीएन बाय डीटी इज इक्वल टू आर एन, हा त्याचा आन्सर येईल. हा पण आहे आणि सेकंड डीएन बाय डीटी इज इक्वल टू बी मायनस डी इन टू एन, हा त्याचा आन्सर येईल. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 15. -1 degree Celsius to 13 degree Celsius temperature and 15 to 250 centimeter rainfall account for the formation of a major biome. आपण स्पेसिफिकली जर इथे विचार केला तर थंड एरिया आहे हा. बरोबर, थंड एरिया आहे आणि अशा एरियामध्ये मोठे प्लांट्स, त्यामध्ये मोस्टली कोनिफर, ठीक आहे, असे प्लांट जास्त प्रमाणामध्ये डेव्हलप होते. ठीक आहे, म्हणून त्या व्यतिरिक्त त्या बेसिसवरती आपण त्यांना म्हणू शकतो की कोनिफेरस फॉरेस्ट हा असा बायोम या ठिकाणी फॉर्म केला जाईल. मेजर बायोम कोणता असेल हा, कोनिफेरस फॉरेस्ट. ठीक आहे, हा पण क्लिअर. पुढे जाऊया आपण क्वेश्चन नंबर 19 कडे. काय म्हणतोय क्वेश्चन नंबर 19, सीयर, ऑर्गॅनिझम विच कॅन टॉलरेट अँड थ्राईव्ह इन वाईड रेंज ऑफ टेम्परेचर अँड
थ्राइव इन वाइड रेंज ऑफ टेम्परेचर आर कॉल्ड, पहा जे काय करू शकतो कोणत्याही प्रकारच्या टेम्परेचरला टॉलरेट करू शकतो, मग अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम कोणते, मग अशा प्रकारचे ऑर्गॅनिझम आपण यांना वॉर्म ब्लडेड ॲनिमल्स म्हणतो. कोणत्या प्रकारचे ॲनिमल्स म्हणतो आपण? वॉर्म ब्लडेड ॲनिमल. परंतु त्यांनी काय म्हटलंय? टॉलरेट अँड थ्राईव्ह इन वाईड रेंज ऑफ टेम्परेचर ऍज इट इज, आपण स्टेटमेंट घेतलं होतं युरिथर्मल, ऍज इट इज घेतलं होतं आपण काय? युरिथर्मल. मग इथं आन्सर काय येईल? फर्स्ट नंबरचा आन्सर येईल, दॅट इज युरिथर्मल ऑर्गॅनिझम्स. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया आपण. आता क्वेश्चन नंबर 23, सी आर समोरच दिसते तुमच्या. अलियन स्पेसीज, एलियन स्पेसीज तुम्हाला माहित आहे बाहेरून येणारी, ठीक आहे. मी याचे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. एलियन स्पेसीज इंट्रोड्यूस्ड इन टू लेक व्हिक्टोरिया, एलियन स्पेसीज इंट्रोड्यूस्ड इन टू लेक व्हिक्टोरिया दॅट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटिंक्शन ऑफ ए सी चाइल्ड स्पेसीज इज ऍज इट इज. तुम्हाला बाय फिगर मी हे दाखवलेलं होतं आठवत असेल, जरी आठवत नसेल तरी सुद्धा सिंपलचं आन्सर आहे त्याचं, दॅट इज नाईल पर्च. त्याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. एलियन स्पेसीज इंट्रोड्यूस्ड इन टू लेक व्हिक्टोरिया दॅट वॉज रिस्पॉन्सिबल फॉर एक्सटिंक्शन. इथे सी चाइल्ड स्पेसीज जे आहेत ते डायरेक्ट काय झालेत? एक्सटिंक्ट झाले होते, ठीक आहे. मग ती जी एलियन स्पेसीज आहेत तिला आपण म्हणतो नाईल पर्च. तसंही इथं आफ्रिकन कॅटफिश, त्यानंतर म्युरेल्स, वॉटर हायसेंथ आणि नाईल पर्च दिले. म्युरेल्स नाही, परंतु आफ्रिकन कॅटफिश आणि वॉटर हायसेंथ हे दोन्ही पण भारतामध्ये आहेत. आफ्रिकन कॅटफिश ज्यानं भारताचं इंडियन कॅटफिशला एक्सटिंक्ट केलं, तर वॉटर हायसेंथ, वॉटर हायसेंथ याला आपण वॉर ऑफ बेंगॉल असं म्हटलं होतं, पहा, ठीक आहे. मग हे त्या एरियामध्ये, त्या लेकमध्ये त्यानं काय केलं? खूप मोठं उत्पात माजवलं. तर त्याच्या खाली प्रेझेंट असलेले ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी एक्सटिंक्ट होत चालले. तर हे दोन पूर्णपणे वेगळे आहेत, म्हणून याचा आन्सर काय असेल? नाईल पर्च हा आन्सर या ठिकाणी असेल, ठीक आहे. पुढे जाऊया आपण आता. नाऊ क्वेश्चन नंबर 32, विच इज द लास्ट क्वेश्चन. इथे इक्वेशन दिल्यासारखं वाटतंय. दी वरहल्स्ट पर्ल लॉजिस्टिक ग्रोथ इज डिस्क्राइब्ड युजिंग द इक्वेशन डी एन बाय डी टी इज इक्वल टू आर एन इन टू के मायनस एन बाय के. इन दिस के स्टँड फॉर, यामध्ये के काय आहे? सिंपल आहे, के इज अ कॅरिंग कॅपॅसिटी. टेम्परेचर इन डिग्री केल्विन टी पाहिजे, इथे नाहीये, तसं तिथे दिले पाहिजे डी टी. मग टेम्परेचर इन डिग्री केल्विन काय आहे? डी टी. इंट्रिन्सिक रेट ऑफ नॅचरल इन्क्रीज आर, ठीक आहे. त्यानंतर कॅरिंग कॅपॅसिटी इज ए के. त्यानंतर पॉप्युलेशन डेन्सिटी म्हटले त्यांनी, पॉप्युलेशन डेन्सिटी दॅट इज डी एन. मग इथं आन्सर काय येईल तुमचं? देर इज कॅरिंग कॅपॅसिटी. द आन्सर इज अँड कॅरिंग कॅपॅसिटी. चला पुढे जाऊया. नाव the time of level 3. level 3 मध्ये बऱ्यापैकी एमसीक्यूज आलेले आहेत. सुरुवात करूया 11 नंबरच्या एमसीक्यूज पासून. तोच क्वेश्चन आलाय पहा, रिपीट मागे घेतलेला, मला असं वाटतं परत घेण्याची गरज नाहीये. इंटिग्रेटेड फॉर्म ऑफ एक्सपोनेन्शियल ग्रोथ बरोबर आहे, तिथं वेगळं होतं, तर एक्सपोनेन्शियल ग्रोथ विचारले आणि त्याचं इंटिग्रेटेड फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे. इंटिग्रेटेड फॉर्म, आणि इंटिग्रेटेड फॉर्म साठी ध्यानात ठेवा एन टी इज इक्वल टू एन ओ ई आर टी, ठीक आहे. हा फॉर्म तुम्ही ध्यानात ठेवा, याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. पुढे चला क्वेश्चन नंबर 14. Read the following statement and find out the correct statements. Statement read kara and correct statement find out kara. Chala, pahila statement kaya hai? Microbes or archaebacteria flourish in hot spring and deep sea hydrothermal vent where temperature are exceed 100 degrees Celsius. Tani incorrect temperature, incorrect statement vichar rahe hain.
त्यांनी इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलेलं आहे, ध्यानात ठेवा. आणि हे आपण म्हणजे तुम्ही इथं स्टडी केलेलं असेल बायोलॉजिकल क्लासिफिकेशन मध्ये, त्यावेळेस आपण बघितलं होतं की आर्की बॅक्टेरिया जे आहेत, आर्की बॅक्टेरिया हे एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट मध्ये राहतात, आणि इथं एक्स्ट्रीम एन्व्हायरमेंट त्यांनी मेन्शन केलेलं आहे. त्याच्यामुळे इट इज अ करेक्ट स्टेटमेंट. विचारताना त्यांनी काय म्हटलंय, इनकरेक्ट स्टेटमेंट. आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट शोधायचं, हा गेला. चला सेकंड घ्या. मेनी फिश थ्राईव्ह इन अँटार्क्टिक वॉटर्स वेअर द टेम्परेचर इज ऑलवेज बिलो झिरो. मेनी फिश थ्राईव्ह, तसंही कमी टेम्परेचर मध्ये खूप कमी प्रमाणामध्ये ऑर्गॅनिझम जिवंत राहू शकतात. मग जे अँटार्क्टिक वॉटरमध्ये गेलेत किंवा फेकले गेलेत किंवा पोहोचलेत कोणत्याही प्रकारा थ्रू, तर ते फिशेस काय झालेत, डेड झालेत किंवा त्यांचं नंबर त्या ठिकाणी कमी झालाय. हा स्टेटमेंट पण करेक्ट आहे. पुढे थर्ड नंबरचं स्टेटमेंट घ्या. ए लार्ज व्हरायटी ऑफ मराईन इन्व्हर्टेब्रेट्स अँड फिश लाईव्ह ऍट ग्रेट डेप्थ इन द ओशियन वेअर द प्रेशर कुड बी ग्रेटर दॅन 100 टाइम्स द नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. काय म्हटलंय, ए लार्ज व्हरायटी ऑफ मराईन इन्व्हर्टेब्रेट अँड फिश लाईव्ह ऍट ग्रेट डेप्थ इन द ओशियन वेअर द प्रेशर कुड बी मोर दॅन 100 टाइम्स द नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर. लार्ज व्हरायटी आहे मराईन इन्व्हर्टेब्रेट, आणि आहे मराईन इन्व्हर्टेब्रेट खाली डेप्थ मध्ये राहतात. तुम्ही पहा, मोलुस्कन्स डेप्थ मध्ये राहतात, इकायनोडर्मेटन सुद्धा डेप्थ मध्ये राहतात. म्हणजे लार्ज व्हरायटीज जे आहे ते काय असतात, खाली डेप्थ मध्ये असतात. म्हणून हा स्टेटमेंट पण करेक्ट झाला. आता लास्ट चला. डेझर्ट लिझार्ड हॅव फिजिओलॉजिकल ऍबिलिटी दॅट मॅमल्स हॅव टू डील विथ दी हाय टेम्परेचर ऑफ देअर हॅबिटॅट. डेझर्ट लिझार्ड हॅव फिजिओलॉजिकल ऍबिलिटी दॅट मॅमल्स, पण मॅमल्स मध्ये ऍबिलिटी वेगळी असते आणि लिझार्ड मध्ये वेगळी असते. हॅव टू डील विथ दी हाय टेम्परेचर ऑफ देअर हॅबिटॅट, कंडिशन दोघांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आहे, म्हणून हा स्टेटमेंट काय झाला, चुकला. हेन्स इनकरेक्ट स्टेटमेंट जो आहे या ठिकाणी कोणता असेल, फोर्थ नंबरचा हा इनकरेक्ट स्टेटमेंट असेल. नेक्स्ट क्वेश्चन, दॅट इज क्वेश्चन नंबर 20. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. क्वेश्चन नंबर 20 इथे आहे. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट 1 ते 4 इच विथ 1 or 2 ब्लँक्स. प्रत्येकामध्ये 1 आणि 2 हे ब्लँक आहे, ते ब्लँक म्हणजे तुम्हाला ते गाळलेल्या जागा भरायच्या आहेत. चला, ए बियर्स गो इन टू डॅश डॅश ड्युरिंग विंटर टू डॅश डॅश कोल्ड वेदर. ए स्टेटमेंट मध्ये काय म्हटलंय, बियर्स गो इन टू डॅश डॅश ड्युरिंग विंटर टू डॅश डॅश कोल्ड वेदर. याचा अर्थ असा आहे की विंटरमध्ये हे काय करतात, त्यांचा हॅबिटॅट बदलतात आणि त्या स्पेसिफिक हॅबिटॅट मध्ये जातात जिथे ते काय करू शकतात, त्या एरियाला टॉलरेट करू शकतात. म्हणजे याला आपण म्हणूया विंटर स्लीप, बरोबर आहे, विंटर स्लीप म्हणता येईल याला. इट इज कॉल्ड एज ए हायबरनेशन. कन्फर्म जर आपल्याला या पहिल्याच याच्यामध्ये समजलेलं असेल, इस्टिवेशन म्हणजे समर स्लीप आणि विंटर स्लीपला आपण काय म्हणतो, हायबरनेशन म्हणतो, बरोबर आहे. मग इथं पहिलं स्टेटमेंट साठी, पहिल्या स्टेटमेंट वरूनच आपल्याला आन्सर या ठिकाणी भेटू शकतो, तरी सुद्धा पुढे चला. सेकंड, ए कॉलोनियल एज पिरामिड विथ ए ब्रॉड बेस रिप्रेझेंट, विथ ए ब्रॉड बेस रिप्रेझेंट थर्ड ह्युमन पॉप्युलेशन. आता इथं थर्ड नंबर तुम्हाला या ठिकाणी फाइंड आउट करावं लागेल. काय म्हटलंय, एक ए कॉन्शियल एज पिरामिड विथ ए ब्रॉड बेस रिप्रेझेंट काय करतो, याचा अर्थ आहे की ह्युमन पॉप्युलेशन जो आहे तो एक्सपांडिंग आहे. ब्रॉड बेस समजतो, असं असतो तो, असा ब्रॉड बेस, आणि ज्याचा ब्रॉड बेस असतो याचा अर्थ पॉप्युलेशन कसा एक्सपांडिंग आहे, कारण जास्त एजचे लोक खाली आहे, कमी एजची लोक, सॉरी, कमी एजची लोक खाली आहे, जास्त एजची लोक वरती आहे. मग इथं थर्डच्या बेसिसवरती आपल्याला एक्सपांडिंग हा आन्सर भेटतो. मला वाटतं फोर्थ आता करेक्ट आन्सर कडे आपण पोहोचतोय. तरी चला. सी ए वास पॉलिनेटिंग ए फिग फ्लावर इज अन एक्झाम्पल ऑफ. वास पॉलिनेटिंग ए फिग फ्लावर, वास काय करतो, वास फिग फ्लावरला पॉलिनेट करत असेल तर हे कोणता कशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. दिस इज ए एक्झाम्पल ऑफ, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ, इट इज जस्ट ए पॉलिनेशन, इट इज जस्ट ए पॉलिनेशन. तसं याला आपण म्युच्युअलिझम सुद्धा म्हणू शकतो, वी कॅन कॉल्ड इट म्युच्युअलिझम.
पण असं काही प्रकार इथे दिलेलं नाही, दिलेला आहे पहा पण पाचव्या नंबरला दिलेला आहे तो सेकंड मध्ये. त्याच्यामुळे हा गेला. डी, अन एरिया विथ हाय लेवल ऑफ स्पेसिस रिचनेस इज नोन ऍज हॉटस्पॉट. अशा एरियाला आपण काय म्हणतो? हॉटस्पॉट. मग सरळ आहे, आपल्याला आन्सर भेटलेला आहे सरळ सरळ. कोणता? थर्ड, फर्स्ट हायबरनेशन, सेकंड एस्केप, थर्ड एक्सपांडिंग, फिफ्थ हॉटस्पॉट. आन्सर आपल्याला क्लिअर झालेला आहे. पुढे चला क्वेश्चन नंबर 26 कडे. त्याच प्रकारचं क्वेश्चन आले पाहिजे. सिग्मॉइड लॉजिस्टिक ग्रोथ मला असं वाटतं परत घेण्याची गरज नाही. आन्सर काय आहे सेकंड नंबरचा आन्सर? चला पुढे, वरती दिलेला आहे तसं त्यांनी. नाउ क्वेश्चन नंबर 36. ओके, परत आले. वॉलहर्स्ट पर्ल इज असोसिएटेड विथ. क्वेश्चन नंबर 36 आले परत. आज इट इज तुमच्या समोर आलेलं आहे. ठीक आहे, चालायचं पुढे. क्वेश्चन नंबर 39. टू स्पेसिस. काय क्वेश्चन आहे? टू स्पेसिस कम्पिटिंग फॉर द सेम रिसोर्सेस कॅन नॉट को एक्झिस्ट इनडेफिनाइटली. दिस स्टेटमेंट इज काय म्हटलंय? टू स्पेसिस कम्पिटिंग फॉर द सेम रिसोर्स कॅन नॉट को एक्झिस्ट इनडेफिनाइटली. म्हणजे हे बरोबरीने राहू शकतात याची गॅरंटी देता येणार नाही. जर असं असेल, एक स्पेसिस याच्यातून लॉस होईल, एक स्पेसिस बाकी राहील. आणि हे आपण बघितलं होतं गॉज कॉम्पिटेटिव्ह एक्सक्लुझिव्ह प्रिन्सिपल. एक जातो, एक बाकी राहतो. बरोबर. मग हे सरळ सरळ प्रिन्सिपल आहे. त्याचा आन्सर काय येईल? फोर्थ नंबरचा आन्सर या ठिकाणी येईल. पुढे क्वेश्चन नंबर 39 आहे. झालाय क्वेश्चन नंबर 39. नाउ द लास्ट प्रॅक्टिस, दॅट इज प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आणि प्रिव्हियस इयर्स मध्ये तुम्ही 4 ते 5 एमसीक्यूज दिलेले आहेत. आपण डायरेक्ट सुरुवात करू या क्वेश्चन नंबर 11 पासून. क्वेश्चन नंबर 11 दिलेला आहे. सी, व्हॉट इज की स्टोन स्पेसिस? नावातच आहे. की स्टोन स्पेसिस काय आहे? ज्यांचं नंबर कमी असतं, ज्याचं नंबर कमी असतं, परंतु ज्या स्पेसिफिक कम्युनिटीमध्ये ते राहतात त्यांचं इम्पॅक्ट खूप जास्त खूप जास्त प्रमाणामध्ये असतं. ऍज इट इज क्वेश्चन आपण टास्कमध्ये पण पाहिलं. ज्यांचं नंबर काय असतं? कमी असतं, परंतु त्या कम्युनिटीमध्ये त्याचं इम्पॅक्ट भरपूर प्रमाणामध्ये असतं. अशा स्पेसिसला आपण की स्टोन स्पेसिस म्हणतो. चला ऑप्शन पाहूया आता. फर्स्ट, ए स्पेसिस दॅट मेकअप ओनली ए स्मॉल प्रपोर्शन ऑफ द टोटल बायोमास ऑफ द कम्युनिटी येट हॅज अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन द कम्युनिटी कम्युनिटीज ऑर्गनायझेशन अँड सर्व्हायवल. पहा, आपल्याला पहिल्या स्टेटमेंट मध्ये आन्सर भेटून गेलाय, तरी पुढचे स्टेटमेंट पहा. ए कॉमन स्पेसिस दॅट हॅज प्लेंटी ऑफ बायोमास येट हॅज ए फेअरली लो इम्पॅक्ट ऑन द कम्युनिटी ऑर्गनायझेशन. गेलं का आता? कारण इथे त्यांनी प्लेंटी दिलंय, स्पेसिस इतक्या प्रमाणामध्ये नसतात, स्पेसिस कमी प्रमाणामध्ये असतात. हा ऑप्शन गेला. पुढे, ए रेअर स्पेसिस, परत इथे आले रेअर. ठीक आहे, चला मानून घेऊया आपण, कारण स्पेसिस रेअर आहे. दॅट हॅज मिनिमल इम्पॅक्ट दिले, मिनिमल. पण इथं आपल्याला काय पाहिजे? जास्तीत जास्त इम्पॅक्ट पाहिजे, म्हणून हा पण गेला. फोर्थ, ए डॉमिनंट स्पेसिस दॅट कॉन्स्टिट्यूट ए लार्ज प्रोपोर्शन ऑफ द बायोमास. लार्ज प्रोपोर्शन दिले, लार्ज, इथेच गेला का हा ऑप्शन पण? मग आपल्याला आन्सर काय असेल? आपलं आन्सर फर्स्ट असेल. ठीक आहे, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 14. Animals have the innate ability to escape from predation. Animals having the innate ability, म्हणजे naturally त्यांच्यामध्ये अशी ability असते की ते predator पासून काय करू शकतात? Escape होऊ शकतात, स्वतःला वाचवू शकतात. Example for the same are given below. त्याचे examples तुम्हाला खाली दिलेले आहे. Select the incorrect example. यापैकी incorrect example select करा. ठीक आहे, पाहूया आपण इथं. Escape फ्रॉम दी प्रिडेशन, प्रिडेशन पासून वाचण्यासाठी आहे, ध्यानात ठेवा. चला इथं फर्स्ट,
एनलार्जमेंट ऑफ बॉडी साइज बाय स्वॉलोइंग एयर इन पफर फिश. तुम्ही पफर फिशला बाहेर काढा, पहा पफर फिशला काय करा, बाहेर काढा पाण्यामधून. तुम्ही कधी बघितलेलं असेल मला माहित नाही, परंतु पफर फिशला युट्यूबवरती टाकून पहा, तुम्हाला लगेच ते व्हिडिओ भेटून जाईल. पफर फिशला तुम्ही काय करा, त्या पाण्यातून बाहेर काढा. तो स्वतःला असं फुगवतो जसा फुगा फुगलेला आहे, ठीक आहे. म्हणजे त्या पद्धतीने, कारण काय होतं की तो त्याच्या बॉडीला पाण्यातून बाहेर पडल्या कारणानं आता प्रिडेशन पासून वाचवण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे व्यक्ती त्यापासून घाबरून जाईल आणि त्याला सोडून देईल. ठीक आहे, झालं. म्हणजे याचा अर्थ अॅनिमल हॅव दी इननेट अबिलिटी टू एस्केप फ्रॉम दी प्रिडेशन. एक्झाम्पल फॉर दी सेम आर गिव्हन बिलो. सिलेक्ट दी इनकरेक्ट आणि हा करेक्ट झालाय. चला सेकंड कडे या, सेकंड कडे या. मेलॅनिझम इन मॉथ्स, मेलॅनिझम इन मॉथ्स. मॉथ मधलं मेलॅनिझम हे आपण पाहिलेलं आहे इंडस्ट्रियल मेलॅनिझम मध्ये. तर या ठिकाणी नॅचरल अबिलिटी त्यांच्यामध्ये नाहीये, इट इज नॉट अ नॅचरल अबिलिटी. ते लायकेन्स आहेत त्या ठिकाणी ज्यांच्यामध्ये बदल होतात, त्यामुळे हा पण गेला. सॉरी एक मिनिट, हा एक मिनिट, करेक्ट आहे. नॅचरली, नॅचरली तर मेलॅनिझम इन मॉथ आपण याला नॅचरल सिलेक्शनच्या एक्झाम्पल मध्ये पाहिलं, पहा. नॅचरली तसं ब्लॅक आणि व्हाईट कलरचे आहेत, म्हणजे याचा अर्थ नॅचरली आहे त्यांच्यामध्ये. इंडस्ट्रियलचं म्हणजे आर्टिफिशियल अफेक्ट त्यांच्यावरती, ही गोष्ट वेगळी आहे. म्हणून इथं हा स्टेटमेंट पण करेक्ट आहे. पुढे चला, करेक्ट म्हणजे हा करेक्ट स्टेटमेंट. पॉइजन फॅंग इन स्नेक हेही करेक्ट आहे. एस्केप फ्रॉम द प्रेडेटर्स, कलर चेंज इन द शॅमेलियन, आणि शॅमेलियनला स्वतःला, स्वतःमध्ये त्याचं कलर चेंज होणे, कोणत्याच प्रकारचं प्रेडेटर त्याला खात नाही, ठीक आहे. म्हणून शॅमेलियन मध्ये चेंज होणारा जो कलर आहे हे प्रेडेटर पासून वाचण्यासाठी अजिबात नाही, ठीक आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल, फोर्थ, फोर्थ नंबरचं आन्सर याचं येईल. सॉरी एक मिनिट, हा आपल्या याच्यात त्याला चांगलं समजून घ्यावं लागेल. सॉरी सॉरी सॉरी, मी इथं चुकलो आहे. कलर चेंज इन द शॅमेलियन बरोबर आहे, ते त्यासाठीच असतं. पॉइजन फॅंग इन स्नेक बरोबर आहे. स्नेकचा पॉइजन फॅंग हा जो आहे हा स्वतःला त्याच्यापासून वाचवण्यासाठी नाहीये, तर काय होतं, खरं तर ते पॉइजनस ग्लँड जे काही सिक्रिशन करतात ते त्याच्या डायजेशन पर्पजेस साठी आहे, नॉट फॉर दी टू एस्केप फ्रॉम दी प्रेडेटर्स, ठीक आहे. म्हणून याचा आन्सर काय येईल, थर्ड, इट इज अ इनकरेक्ट स्टेटमेंट. बाकीचे सगळे स्टेटमेंट या ठिकाणी काय आहेत, करेक्ट स्टेटमेंट आहेत. क्वेश्चन नंबर 25 कडे चला. क्वेश्चन नंबर 25, सी एज इट इज फिगर आपण स्टडी केलेली होती स्लाइड मध्ये. द फिगर गिवन बिलो इज अ डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ रिस्पॉन्स ऑफ ऑर्गॅनिझम टू अबायोटिक फॅक्टर. ऑर्गॅनिझमचा रिस्पॉन्स अबायोटिक फॅक्टर बरोबर. What do A, B and C represent respectively? A, B आणि C काय रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. हे A, B आणि C हे काय आहे, हे रेग्युलेटर, कन्फर्म पार्शियल रेग्युलेटर आहे. कन्फर्म पार्शियल रेग्युलेटर, याचं एंड प्रोडक्ट आपण ज्याला म्हणूया. प्रत्येकाचं काय आहे, हा एंड प्रोडक्ट आहे. अबायोटिक फॅक्टर बरोबर असलेलं रिप्रेझेंटेशन इथं सी मध्ये दिले, सेकंड मध्ये दिले त्याने कन्फर्मर रेग्युलेटर पार्शियल रेग्युलेटर चुकला. कन्फर्मर रेग्युलेटर पार्शियल रेग्युलेटर चुकला, कारण या ठिकाणी पहिल्या नंबरला जो दिसतोय, फर्स्ट नंबरला, फर्स्ट नंबरला इज अ रेग्युलेटर, ठीक आहे. त्याच्यामुळे तो स्वतःमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करत नाही. तुम्ही स्ट्रेट लाईन पाहता इथं, यू कॅन सी हिअर दिस इज अ स्ट्रेट लाईन. याचा अर्थ हा काय झाला, रेग्युलेटर झाला, नॉट द कन्फर्मर, ठीक आहे. पुढे चला, थर्ड मध्ये दिलं रेग्युलेटर पार्शियल कन्फर्मर. मग सेकंड नंबर पार्शियल कन्फर्म होणार नाही, कारण पहा इथं थर्ड नंबरला तो खाली आलेला आहे. म्हणजे थर्ड नंबर जो आहे तो काय असेल, पार्शियल रेग्युलेटर पण असेल, नॉट द कन्फर्मर. म्हणून थर्ड गेला. फोर्थ, पार्शियल रेग्युलेटर सुरुवातीला दिलं त्याच्यामुळे ते पण गेलेला आहे. म्हणून याचा आन्सर काय असेल, फर्स्ट नंबरचं. एक पहिल्या नंबरचं दिसतंय जो स्ट्रेट लाईन मध्ये काहीच बदल करत नाही, काही चेंज होत्या बाहेर. दुसऱ्या नंबरला दिले त्यांनी कन्फर्म, दुसऱ्या नंबर कन्फर्म बरोबर आहे. म्हणजे जसं एन्व्हायरमेंट असेल तसं स्वतःमध्ये बदल करतो, ठीक आहे. म्हणून हा झाला कन्फर्म. आणि पार्शियल रेग्युलेटर इथपर्यंत आलेला हा पहा, आणि परत इथून तो टर्न झाला, तो पार्शियल रेग्युलेटर असेल. पुढे चला क्वेश्चन नंबर 30 कडे. काय दिले, दी युएन कॉन्फरन्स, दी युएन कॉन्फरन्स A parties on climate change in the year 2012 was held at
कुठं झालं होतं हे कॉन्फरन्स? ध्यानात ठेवा, दोहा मध्ये झालं होतं. ठीक आहे, इट इज इट वॉज इन दोहा. ठीक आहे, आता तसं याला एक्सप्लेन करण्याची गरज नाही, हे कुठं झालं होतं ही कॉन्फरन्स हे फक्त आपल्याला पाहायचं होतं. क्वेश्चन नंबर 32 कडे चला. इट इज द लास्ट क्वेश्चन. With reference to factors affecting the rate of photosynthesis, which of the following statement is incorrect? त्यांनी rate of photosynthesis च्या basis वरती सांगितलंय. आपल्याला ऑलरेडी माहित आहे की कार्बन डायऑक्साइड, कारण ते महत्वाचं आहे, H2O पण आहे. ठीक आहे, या व्यतिरिक्त अदर एन्झाइम्स पण आहेत, भरपूर फॅक्टर्स आहेत जे फोटोसिंथेसिसच्या रेट वरती अफेक्ट करतात. आपण ऑप्शन पाहूया. फर्स्ट, इन्क्रीजिंग ऍटमॉस्फेरिक कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन अप टू 0.05% कॅन एनहान्स CO2 फिक्सेशन रेट. चुकला चुकला, कारण इथे कमी होत आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे फिक्सेशन, कार्बन डायऑक्साइड फिक्सेशन या ठिकाणी काय होणार आहे, कमी होणार आहे. सेकंड कडे चला, C3 प्लांट रिस्पॉन्ड टू हायर टेम्परेचर विथ एनहान्स. करेक्ट आहे, आपण ऑलरेडी बघितलं होतं की C3 प्लांट मध्ये फोटो रेस्पिरेशन पाहायला भेटतं, वाईल C4 प्लांट हॅव मच लोअर टेम्परेचर ऑप्टिमम. करेक्ट आहे, म्हणजे इथं इम्पॅक्ट आहे, इथं काय आहे, इम्पॅक्ट आहे. पण थर्ड कडे चला तरी सुद्धा, टोमॅटो इज अ ग्रीन हाऊस क्रॉप विच कॅन बी ग्रोथ इन CO2 एनरिच ऍटमॉस्फिअर फॉर हायर हिल. चुकला का? गरजेचंच नाही, संबंधच येत नाही त्याचा ग्रीन हाऊस क्रॉप बरोबर. फोर्थ, लाईट सॅच्युरेशन फॉर CO2 फिक्सेशन ऑकर्स ऍट 10% ऑफ फुल सनलाइट. लाईट सॅच्युरेशन ऑफ CO2, लाईट सॅच्युरेशन फॉर CO2 फिक्सेशन ऑकर्स ऍट 10% ऑफ फुल सनलाइट. चुकला. मग का प्लांट्स जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारामध्ये मोडले, लॉंग डे, शॉर्ट डे प्लांट. ठीक आहे, त्याच्यामुळे हा पण गेलेला आहे. त्यामुळे सरळ सरळ जो करेक्ट आन्सर जो याचा आहे तो 32 नंबरचा, दॅट इज सेकंड नंबरचा आन्सर यासाठी करेक्ट आहे. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट युअर डाऊट्स. याच बरोबर आपले ह्या चॅप्टरचे डाऊट सुद्धा सगळे संपलेले आहेत. ठीक आहे, थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच.